सातारा जिल्ह्यामध्ये सध्या नगरपालिका निवडणूक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका संदर्भातचं आता सध्या वातावरण रंगू लागलं आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी या बालेकिल्ल्यामध्ये भाजपनं मुसंडी मारली दिसते. कारण 8 नगरपालिका ज्या आहेत एकूण सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रेहमतपूर, म्हसवड आणि फलटण, या 8 नगरपालिकापैकी आत्ता सध्या 5 नगरपालिकेमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. म्हणजे जवळजवळ 55-60% वर्चस्व हे भाजपचं आहे. आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर. पावसकर साहेब, तिन्हीची निवडणूक आहेत आत्ता तोंडावर, नगरपालिका, जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, काय तयारी चालू आहे भाजपची? भारतीय जनता पार्टीची ही परीक्षा आल्यानंतरच अभ्यास करायची अशी कधीच तयारी नसते. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो मुद्दा पहिल्यांदा मी खोडून काढतो की भारतीय जनता पार्टी जवळजवळ सातारा जिल्ह्यामध्ये परवाची जर तुम्ही लोकसभेची निवडणूक बघितली आणि विधानसभेची निवडणूक बघितली तर जवळजवळ भारतीय जनता पार्टीनं 55% मतदान हे सातारा जिल्ह्यामध्ये घेतले. म्हणजेच भारतीय जनता पार्टीची मताची जर बेरीज तुम्ही केली तर राष्ट्रवादीपेक्षा जास्त ही भारतीय जनता पार्टीच्या मताची बेरीज आहे. येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यामध्ये भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनिशी कुणाशीही आघाडी न करता आणि स्वबळावर आणि स्वचिन्हावर ही निवडणूक लढणार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. 4 दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवास झाला. यातील सर्व वरिष्ठ आमदार असतील, खासदार असतील, वरिष्ठ नेते असतील, यांच्या सर्वांशी चर्चा केली दादांनी आणि सर्वांनी एकमतानं असं सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हावर आपण निवडणूक लढवायची. माझं तर असं मत आहे की 8 नगरपालिका आणि 9 नगरपंचायती जवळजवळ सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि 64 जिल्हा परिषदा. तर मागच्या वेळेला साधारण 2 नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आले. त्यानंतर जी उलाढाल झाली 19 निवडणुकीमध्ये, त्यामध्ये जवळजवळ 3 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, 2 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांनी प्रवेश केला. मला असं वाटतं की 8 पैकी कमीत कमी 6 तरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे 100% होतील. जिल्हा परिषद जर संख्याबळ बघितली आपण तर मागच्या वेळेला आमचे 7 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आले होते. 24 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली होती, परंतु यावेळेला असं आमचं टार्गेट आहे की 64 च्या 64 जिल्हा परिषद गटांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे राहतील आणि कमीत कमी आम्ही 40+ यावेळेस जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणू. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं सुरू आहे सगळं वातावरण गरमागरमीचं. कसं भाजपची काय रणनीती आहे आता सध्या आहे जिल्हा बँकेच्या बाबतीत? जिल्हा बँकेचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे सातारा विधानसभेचे आमदार माननीय छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले हे एक आत्ता चेअरमनपदी आहेत. त्यांचे स्वतःचे जवळजवळ 3 ते 4 संचालक आहेत. त्याचबरोबर मान खटावचे आमदार जयाभाऊ गोरे हे स्वतः त्या ठिकाणी संचालक म्हणून आहेत. खासदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र उदयनराजे भोसले हे स्वतः संचालक म्हणून आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून आता जवळजवळ 3 आमचे त्या ठिकाणी संचालक आणि त्यांचे हितचिंतक असे जवळजवळ 5 ते 7 आहेत. परंतु ह्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर ही पक्षीय चिन्हावर ही निवडणूक कधीच होत नसते. म्हणजे स्थानिक स्तरावर ह्या निवडणुका होतात, परंतु प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी 2 दिवसापूर्वीच बैठक घेतली. त्या बैठकीतला निर्णय अजून दादांनी सांगितलेला नाही, परंतु ह्या 2 ते 4 दिवसात त्याचा निर्णय होईल. मग ही निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणून जर लढवायची असेल तर पूर्ण ताकदीनिशी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, वरिष्ठ नेते असतील, पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी म्हणून ही निवडणूक 100% लढवतो. आगामी काळात आता पंचायत समिती, जिल्हा परिषद तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या निवडणुका आहेत, काही आमदारसुद्धा तुमच्या आता आहेत, जयाभाऊ आहेत किंवा शिवेंद्रजी आहेत, आणखी काही मतदारसंघात तुम्ही अजूनही थोडं पिछडे दिसता. उदाहरणार्थ कराड उत्तरमध्ये सुद्धा तो बॅकलॉग कसा भरून काढणार तुम्ही? आता कराड उत्तरमध्ये जर आपण विचार केला तर संघटनात्मक काम चांगल्या पद्धतीने कराड उत्तरमध्ये आहे, परंतु भविष्यकाळात काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. म्हणजे ज्यांच्याशी विचार जुळतात असे बरेच लोक आहेत की ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत.
काही पूर्वीचे नेते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, परंतु त्या ठिकाणी कमळे चिन्ह आम्ही देऊ शकलो नाही, शिवसेनेला ती सीट दिली त्यामुळे त्यांना अपक्ष उभारावं लागलं, परंतु त्यांची पण सर्व टीम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे जिल्हा परिषद हा किंवा पंचायत समिती ह्या 100% कराड उत्तरमध्ये पण पूर्ण ताकदीनिशी लढवल्या जातील, त्यामध्ये तुम्हाला आमची आत्ता जर एक सीट असेल तर तुम्हाला तिथं 100% 3 सीटा ह्यावेळेस दिसतील. विधानसभेवर थोडं बोलूया, आता जरी लांब अजून विधानसभा असली 2.5 वर्षावर जरी तरी सातारा जिल्ह्याचा मागचा रेशो आणि आता तर सोबळ तुम्ही सर्व सीटा तुम्ही स्वतःच लढणार आहात, काय वाटतं तुम्हाला विधानसभेचं काय इम्प्रूव्हमेंट वाटते 2.5 वर्षात? विधानसभा जर 8 च्या 8 सीट्स जर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कमळ्या चिन्हावर जर सातारा जिल्ह्यातील मिळाल्या, तर मागचं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर 2019 जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा येतात, त्यामधल्या 5 विधानसभा ह्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही लढवलो, परंतु यंदा जर आम्हाला 8 मिळाल्या सीट्स तर 100% आम्ही त्यातल्या 5 तरी विधानसभा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काढू. कराड दक्षिणचा जर विषय बघितला तुम्ही तर आम्ही 4 ते 5 हजार मतानं घासून ही सीट आमची गेली, काही चुका आमच्या हातून झाल्या असतील भारतीय जनता पार्टी, परंतु त्या 100% सुधारून यावेळेस कराड दक्षिणचा पण आमदार, वाई विधानसभेचा आमदार आणि फलटण विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि त्या मिळून 100% 5 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये दिसतील. पावसकर साहेब, सगळ्यात आत्ता नगरपालिकेच्या दृष्टीनं महत्त्वाचा तुमच्या समोर विषय आहे तो म्हणजे सातारा, सातारा विकास आघाडी असेल उदयनराजेंची आणि नगरविकास आघाडी उदयनराजेंची आणि भाजपने आत्ता केलेली चाचपणे, पुढच्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अग्निपरीक्षा असेल का भाजपची? सातारा शहरामध्ये 2 आघाड्या आणि भारतीय जनता पार्टीचे 7 नगरसेवक आहेत ऑलरेडी, शिवेंद्रबाबांच्या आघाडीचे 12 नगरसेवक आहेत, उदयनराजेंच्या आघाडीचे जवळ 21 नगरसेवक आणि आमचे 7. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी सत्ता आहे, परंतु या निवडणुकीमध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सातारा शहराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, ते स्वतः आमदार शिवेंद्रराजेंशी खासदार उदयनराजेंशी स्वतः चर्चा करतील आणि तिघांचा एकत्रित येऊन 48 सीट म्हणजे वाढीव भाग जर त्यात आला आहे तो जवळजवळ 8 सीट त्या ठिकाणी वाढत आहेत, त्या ठिकाणी आम्ही 48 च्या 48 सीट ह्या कमळ या चिन्हावर आम्ही 100% लढू आणि त्यामध्ये 100% आम्ही 48 च्या 48 विजयी त्या ठिकाणी आम्ही सीट्स करू. शेवटचा प्रश्न कराडवर येतो, कराड नगरपालिकेची निवडणूक ही खूप यावेळी सुद्धा चर्चेची मोठी होणार आहे, तुम्ही स्वबळावर चिन्हावर लढणार आहात की कशी दिशा असेल? मागच्या निवडणुकीमध्ये 29 पैकी 9 जागा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि 20 जागा आम्ही अपक्ष म्हणून लढलो, अपक्षाशी युती करून, परंतु ती चूक ह्या निवडणुकीमध्ये न करता 29 च्या 29 सीट्स आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढणार आहोत. मला असं वाटते कमीत कमी 15+ सीट्स भारतीय जनता पार्टी म्हणून कराड शहरामध्ये निवडून येतील, दुहेरी वार्ड असू दे नाही तर सिंगल वार्ड असू दे, पूर्ण ताकदीनिशी सर्व वरिष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन सर्वांचा सल्ला घेऊन या ठिकाणी आम्ही ताकद लावून ही निवडणूक लढवणार आहोत. सत्ता असो अगर नसो परंतु जे ग्राउंड लेवलचं काम आहे या बेसवर आम्ही 100% ती निवडणूक लढणार आहोत. तेवढे विक्रम पावसकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये भाजपनं मारलेली गेल्या 5 वर्षातली मुसंडी ही खूप मोठी आहे आणि आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीनं खूप चांगल्या पद्धतीनं ग्राउंड लेवलचं वातावरण हे भाजपने केलेलं आहे असं मत विक्रम पावसकर यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांचा दुसरा एक मुद्दा एक महत्त्वाचा आहे की आगामी जी विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात आत्तापासूनच कमळ चिन्हावर म्हणजे अधिकृत उमेदवारांची चाचपणी प्रत्येक मतदारसंघात केलेली आहे आणि सर्व मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि जवळजवळ 6 ठिकाणी हे निवडणूक म्हणजे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. आता अडचणीचा मुद्दा जो आहे, सातारा नगरपालिकेसंदर्भात 2 राजे आहेत आणि भाजप आहे, या सर्वांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचं पावसकर यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र लाईव्हसाठी विकास भोसले, सातारा.